आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे, ती चिठ्ठी तुम्ही काढा, एक बघूया कोणाचं नाव येत आहे. नाही, ही जरा तुमच्याचकडे ठेवा, दोन मिनिट अशीच पकडून ठेवा, वाचू नका. तोपर्यंत मी ही अजून एक चिठ्ठी काढतो आणि कुणाला तरी इथे आलेल्यांपैकी कुठल्या तरी वहिनींना बक्षीस देऊया. पैठणीच्या खेळासाठी ती चिठ्ठी आहे तुमच्याकडे आणि हे नाव आहे, बघा तुम्हीच वाचा, व्हॅलेंटिना मिरांडा. व्हॅलेंटिना मिरांडा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. चला, आणि आता ते नाव तुम्हीच वाचा चिठ्ठीतलं. पैठणीच्या खेळात कोणाचं नाव आहे? कांचन शेट्टी. या, नाव सांगा. कांचन शेट्टी. कुठे राहता? ए ब्लॉक 802. बरं, घरी कोण कोण आहे? मिस्टर, मी आणि माझी मुलगी. काय करतात मिस्टर? आता कॅन्टीन मध्ये मेस. बर, आता या खेळात काय होणार ते बघूया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या दोघींनाही आणि कोण जिंकणार पैठणी ते बघूया. गोव्यात आल्यापासून प्रवास करत असताना एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे झाडं बघत होतो. झाडावर लागलेले आंबेसुद्धा दिसत होते. एकीकडे आंब्यांचाही सीझन आहे आणि त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये जत्राही भरपूर आहेत. अशा वेळेला हा जत्रेतला खेळ. या जत्रेच्या खेळामध्ये जसं बक्षीस मिळवलं जातं तशाच पद्धतीने आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते ठरणार आहे. दोघींनाही 10 संधी. मग काही ठिकाणी 2 आंबे आहेत, 1 आंबा आहे किंवा 3 आंबे आहेत. तिथून ती रबराची रिंग आहे ती टाकायची आणि ती अचूक म्हणजे आंब्यांच्या बाजूला जाऊन पडली पाहिजे. दोघींनाही 10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 2. तीन. चार. या इथे पहिल्या 5 संधीमध्ये तुमची गुणसंख्या आहे 4. घाई करू नका, सावकाश खेळा. 1. 5 संधी, गुणसंख्या 1. तुम्ही टाका पुढचे. हा बाद झाला, पाय पुढे असल्यामुळे. 1, 5, 6, 7, 8. 8 ही गुणसंख्या आहे तुमची आत्तापर्यंत, ज्या नेहमी जत्रेतच असायच्या, घरी कमी असायच्या. 8. बरं, लक्षात ठेवा तुमच्याकडे 5 संधी आहेत. तुम्ही ठरवलं तर 15 गुणसुद्धा मिळू शकतात, कारण काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 1 आहे. 2, 3. चार. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांना द्या हा आल्याबरोबर. उपविजेत्या ठरल्या पालकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?